भिवंडी स्थित बाबा साहेब अम्बेडकर चौक गायत्री नगर में महात्मा ज्योतिबा फूले के जयंती के शुभ अवसर पर भिवंडी मनपा के माजी नगर सेवक व माजी सभागृह नेता तथा आरपीआई एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री विकास जी निकम के विशेष प्रयासों से अति सुंदर बुद्ध विहार इमारत बनाया गया, जिसका उद्घाटन आज दिनांक 11 अप्रैल 2023 को भिवंडी महानगर पालिका के माजी महापौर श्रीमती सौ प्रतिभाताई विलास पाटिल द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ उद्घाटन कर भगवान गौतम बुद्ध की मूर्ति को स्थापना की गई। तो वहीं भिवंडी मनपा माजी नगर सेवक व माजी सभागृह नेता तथा आरपीआई एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री विकास जी निकम के जनसंपर्क कार्यालय का भी उद्घाटन किया गया। इस अवसर पर युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरपीआई एकतावादी भैया साहेब इंदी से राष्ट्रीय युवा अध्यक्ष आरपीआई एकतावादी जितेंद्र कुमार इंदी से माजी कार्यकारी अभियंता भिवंडी मनपा लक्ष्मण गायकवाड़ ज्येष्ठ नेते अंकुश बचूटे अध्यक्ष भिवंडी शहर जिला आरपीआई एकतावादी महबूब बादशाह शेख माजी नगर सेवक भिवंडी मनपा राम पाटिल माजी सभापति व नगर सेवक भिवंडी मनपा शरद नामदेव धुले सहित भारी संख्या में मान्यवर व गायत्री नगर परिसर के स्थानिक उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान भिवंडी मनपा के माजी नगर सेवक व माजी सभागृह नेता तथा आरपीआई एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री विकास जी निकम कार्यक्रम के अध्यक्ष बौद्ध पंचायत समिति शाखा क्रमांक 642 के प्रकाश सकपाल उत्सव कमेटी अध्यक्ष बौद्ध पंचायत समिति शाखा क्रमांक 642 लक्ष्मण रामजी गायकवाड़ व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं इस कार्यक्रम का आयोजन नियोजन बौद्धजन पंचायत समिति शाखा क्रमांक 642 व पंचशील महिला मंडल तथा वीएन ग्रुप व आरपीआई एकतावादी के सभी कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस कार्यक्रम का सूत्र संचालन शैलेश मांजरेकर सर ने किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। पुरुष मंडळाला विनंती करेन की आपण सुद्धा रांगेमध्ये बसायचं आहे। आदरणीय मंडळी या ठिकाणी या ठिकाणी आता गपाचे समगुरु पत्ते यांच्या हस्ते बुद्धमूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, पण करायची आहे तर सर्वांना दुसरं आहे की आपण बसून घ्यायचं आहे। या ठिकाणी बुद्धवंदना आणि भक्त्यांच्या हस्ते पठन होणार आहे, तरी आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे। या ठिकाणी भिवंडी महानगरपालिकेचे शहर अभियंता मंडळ अभियंता आयुष्यमान लक्ष्मण पंडितराज गायकवाड यांचं बौद्धजन पंडितच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी भिवंडी विजापूर महानगरपालिकेचे माननीय महापौर मॅडम आयुष्यमान प्रतिभा विलास पाटील यांचं शाखा बौद्ध मंत्र समिती पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन। महिलांना विनंती करेन की आपण विहारामध्ये यायचं आहे, विहारामध्ये बसून घ्यायचं आहे। स्वागत करत आहोत हे कार्यक्रम आहे, त्या दृष्टीने आपण अतिशय नम्रपणे हा कार्यक्रम करायचा आहे।
2005 साली रिव्होल्युशन पार्टी ऑफ इंडियाचं संपूर्ण गटातटांचं ऐक्य व्हावं त्यासाठीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असताना ठाणे जिल्ह्यात, भिवंडी शहरात, संपूर्ण महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा या प्रदेशांमध्ये देखील पक्षाची वाटचाल चांगल्या प्रकारे राहिली. त्याचबरोबर भिवंडी महानगरपालिकेमध्ये सन 2012 साली भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विकासजी निकम आणि त्यांच्यासोबत वैशाली भगत या अशा दोन नगरसेवकांनी 2012 साली भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून ते दोन नगरसेवक गेले. त्यानंतर 2017 निवडणुकीमध्ये भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या माध्यमातून गायत्रीनगर ह्या परिसरातून 4 नगरसेवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या चिन्हावर निवडून आले आणि विकास निकम यांनी ह्या प्रभागामध्ये, ह्या परिसरामध्ये विलास पाटील, प्रतिभा पाटील या सर्व त्यांचे सहकारी नगरसेवक यांच्या माध्यमातून गायत्रीनगर ह्या परिसरामध्ये कामाचा धडाका सुरू केला. त्यातून काँक्रीट रस्ते असू द्या, पाण्याची टाकी असू द्या, जलवाहिनीवरती गायत्रीनगर डोंगरावर जाण्यासाठी रस्ता आणि आज जे बुद्धविहार उद्घाटन झालं नवीन बुद्धविहाराचं, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचं प्रदेश कार्यालय विकासजी निकम यांनी आज या परिसरात उभं केलं आणि त्याचंही आज उद्घाटन केलेलं आहे. बुद्धविहाराचं आज लोकार्पण सोहळा झालेला आहे. मी या परिसरातील सगळ्या लोकांना धन्यवाद देतो की त्यांनी विकास निकम यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली. भविष्यात येणाऱ्या काळातही त्यांना तशीच साथ द्या, जेणेकरून ह्या परिसरातील काही समस्या बाकी, मला वाटत नाही काही समस्या बाकी असतील, पण काही तुरळक काही समस्या असतील त्या समस्याही मार्गी लागू शकतात. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधूनच आजचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
आणि पुढे आता 14 एप्रिल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रभागा म्हणजे संपूर्ण शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येईल। सर्वप्रथम सभी को नमस्कार। आज विकास निगम जी ने यहाँ पे जो बुद्ध विहार और जनसंपर्क कार्यालय यहाँ पर जो ओपन किया है तो उनके लिए मैं बहुत बहुत बधाई देती हूँ। एक अच्छा काम विकास निगम साहब के साथ हो रहा है और आगे भी करेंगे। जैसा उनका नाम है विकास, उसी प्रकार वो वार्ड के उनके सहभागी जितने भी नगर सेवक है उन्होंने एक अच्छा काम यहाँ पे वार्ड में किया है और आगे जाके ही करेंगे। ऐसा सभी भिवंडी वासियों के तरफ से मैं उन सभी को आश्वासन देना चाहती हूँ। और विकास निगम जी एक अच्छा काम करने वाले इंसान है, जब से हमारे साथ जुड़े हुए जब ही से विलास पाटिल साहब के साथ हमेशा कंधे से कंधा लगा के काम किया है और आगे जाके भी करेंगे। ऐसा मैं सभी को धन्यवाद देना चाहती हूँ और फिर से एक बार शुभेच्छा देना चाहती हूँ। आज सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आज यांची जयंती आहे, त्या जयंतीचे औचित्य साधून आज बुद्ध विहाराचं उद्घाटन झालेलं आहे। माननीय प्रतिभाताई पाटील माजी महापौर यांच्या हस्ते, माननीय भैयासाहेब, माननीय भाऊसाहेब, माननीय आमचे जनरल सोनवणे साहेब, तसेच गायत्री नगरचे सर्व आमचे रहिवासी, माजी नगरसेवक धुळे साहेब असतील, आमच्या 57 मध्ये जे 9 खासदार आले होते त्यांचे चिरंजीव आदरणीय आमचे कश्यपदादा साळुंके साहेब उपस्थित, सर्वच आदरणीय गण यांच्या उपस्थितीत आज बुद्धविहाराचं उद्घाटन झालेलं आहे। गायत्री नगर परिसर आपल्या सर्वांना माहीतच होता, परंतु आदरणीय नेते नानासाहेब इंदिसे यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मला वाटतं की मी फार थोडाफार म्हणजे खरं उतरलेलं आहे। आणि या परिसरामध्ये ज्या सुविधा पाण्याच्या नव्हत्या त्या सुविधा या ठिकाणी बऱ्याचशा सुविधा झालेल्या आहेत भैयासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे। आणि आदरणीय नेते नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक गेले 20-22 वर्षापासून पक्षात काम करत आहे। या ठिकाणी महापालिकेमध्ये मला तिकीट दिले, माझ्यावरती विश्वास ठेवला आणि इतर जे माझे नगरसेवक सहकारी आहेत त्यांच्यावरती देखील विश्वास ठेवला। आणि माननीय प्रतिभाताई पाटील यांना दुवेळेस महापौर करण्यासाठी आदरणीय नानासाहेब इंदिसे यांनी या ठिकाणी आम्हा लोकांना आदेश दिला आणि त्याप्रमाणे ताईंना मदत झाली। आणि ताई ज्यावेळेस महापौर झाल्या त्यावेळेस खरंच ताईंनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कुठलाही संकोच न बाळगता ज्या ज्यावेळेस आमच्या प्रभागातील आमच्या परिसरात ज्यावेळेस कामं असतील वार्डामधली ती कामं करण्यासाठी आम्ही ज्या ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी माननीय महासभेमध्ये ती कामे मंजूर केली। या बुद्धविहाराचं देखील शासन निधी नागरी दलितवस्ती निधी अंतर्गत हे बुद्धविहार या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे। 62 लाख रुपये खर्च या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि हे सर्व करण्यामागे आदरणीय नानांचा फार मोठा या ठिकाणी योगदान आहे। त्यांच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळे त्या ठिकाणी आज इथपर्यंत मला सगळं करणं शक्य झालेलं आहे। आणि माझे गायत्री नगर प्रभागातील सर्व जनता, गायत्री नगर, चामिंद्रा, पोहगाव असेल, नुरीनगर, फातमा नगर या परिसरातील सर्व जनतेने जो विश्वास दाखवला आणि ते त्यांनी मला निवडून दिलं त्यामुळे ही सर्व कामं करण्याचं मला भाग्य लाभलं। मी त्या सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद देतो। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून आदरणीय नानांनी माझी निवड केली आणि या पक्षाचे अध्यक्ष एक मध्यवर्ती कार्यालय असा म्हणून आज आदरणीय भैयासाहेब, आदरणीय भाऊसाहेब, आदरणीय सोनवणे साहेब, आदरणीय पाटील मॅडम, या ठिकाणी धुळे साहेब, आमचे दादा कश्यपदादा यांच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आज या ऑफिसचं देखील कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेसाठी जसं या अगोदर काम करण्यात आलं आज त्याहीपेक्षा जास्त जोमाने काम या ठिकाणावरून केलं जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो। धन्यवाद। सर, पालिका निवडणुकीमध्ये आता पक्षाची पार्टीची काय भूमिका असणार आहे? ज्याप्रमाणे आमचे नेते भैयासाहेबांनी सांगितलं की 2012 मध्ये 2 नगरसेवक पार्टीचे आले, 2017 मध्ये या ठिकाणी 4 आले, तर आमचा हा वाढता क्रम आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पार्टीचे नगरसेवक हे वाढले जातील। आणि निश्चितच जसं महापौर हा बसला जातो त्यावेळेस आरपीआय एकतावादी तर या ठिकाणी सहकार्य हे लागतंच। आणि पाटील साहेबांनी आमच्या सांगितलेलं आहे की आरपीआय पार्टी किंवा पाटील साहेब काही वेगळे नाहीत, पाटील मॅडम किंवा आम्ही काही वेगळे नाहीत, या ठिकाणी त्यांच्या सगळ्या सहकार्यानेच आणि ज्या ज्या वेळेस या ठिकाणी मदत लागली 2012 आपल्याला माहीतच असेल की 1 कोटीसाठी या ठिकाणी माननीय महापौर मॅडम या ठिकाणी निवडणुकीची आतितिथी लढत होती, परंतु काम कोण करेल तर भिवंडीचे जे किंग मेकर आहेत
राजकीय विलास पाटील साहेब हे माहीत होतं आणि त्यामुळे त्यांना सहकार्य केलं. आदरणीय नानांनी त्यावेळी सांगितलं की आपल्याला पाणी हवं आहे, त्याच्यामुळे पाटील साहेबांनी आश्वासन दिलं होतं की पाणी हे दिलं जाईल आणि त्यामुळे त्यावेळेस सहकार्य करण्यात आले. त्यानंतर देखील 2017 माननीय महापौर प्रतिभाताई पाटील यांना या ठिकाणी महापौर पदासाठी मदत करण्यात आली. ते नामी काही वेगळे नाहीत. या ठिकाणी जसं वार्डाच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी त्यांचा पुढाकार आहे, निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये देखील भिवंडी शहराची वेगळी अजून एक आपल्याला ओळख मिळेल एवढं सांगतो. कारण अंधार झाला तर दिवा पाहिजे. करंजी डोळे साहेबांचा सत्कार होत आहे. नक्कीच देसाई दादा. आपण कृपया स्टेजवर यायचे. गुप्ता समाज खूप धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी सत्सुद्धा पाटील आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायचे आणि मानचिन्ह देऊन सत्कार होत आहे गोगे साहेबांचा. सत्कार होत आहे. खाली का चेहरा नाही. खूप खूप धन्यवाद पटेल साहेब. असंच प्रेम आमच्या करत आहेत. शाल श्री पुष्पगुच्छ शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार होत आहे. त्यानंतर सत्कार होत आहे.